पुजारी हे मंदिरांच्या जमिनीचे मालक नाहीत असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे देवस्थानच्या मालकीची हजारो एकर जमीन राज्यात आहे या जमिनीचा वापर पुजारी बक्षीस म्हणून करायचे याला आता आळा बसणार आहे देवस्थानच्या जमिनीवर पुजाऱ्यांचा हक्क म्हणजे नेमकं काय व्हायचं देवस्थानच्या मालकीच्या जमिनीचा गैरवापर व्हायचा का व्हायचा तर कसा व्हायचा जाणून घ्यायचे पुढच्या दोन मिनटात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देवस्थानांच्या मालकीची हजारो एकर जमीन राज्यात आहे त्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय निर्णय असा आहे की देवस्थानच्या जमिनीचा बक्षीस म्हणून किंवा इतर कोणत्याच कारणासाठी वापर करायचा अधिकार यापुढे पुजाऱ्यांना नसेल देवस्थानच्या जमिनींचा वापर पुजारी करायचे म्हणजे नेमकं का काय करायचे तेही ऐका देवस्थानची जमीन इनाम म्हणून पुजारी देत असत यात बेकायदा विक्री आणि अवैध हस्तांतरणाची अनेक प्रकरणं समोर आली देवस्थानच्या मालकीची जमीन स्वतःच्याच मालकीची असल्याप्रमाणे अनेक ठिकाणी पुजाऱ्यांची वागणूक समोर आली होती तसंच देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनी परस्पर विक्रीचे प्रकारही समोर आले होते देवस्थान इनाम वर्ग तीनचा असा वाद अनेक वर्षांपासून चर्चेत होता त्यावरच कोर्टानं हा निकाल दिलाय या निकालानुसार देवस्थानाची जमीन ही पुजाऱ्यांच्या मालकीची नसेल ती त्या त्या देवाच्याच नावावर असेल या निकालामुळे पुजाऱ्यांवर काय परिणाम होईल हे आपल्याला पाहायचंय पण त्याआधी कोर्टाचा निकाल पाहूयात पुजारी हे भूमीस्वामी म्हणजेच देवस्थानच्या जमिनीचे मालक नाहीत देवाची सेवा करण्याच्या मोबदल्यात ते केवळ जमिनीची व्यवस्था पाहणारे आहेत पुजाऱ्यांचा देवस्थानच्या जमिनीवर कोणताही मालकी हक्क नाही त्यांना अशा जमिनी विकण्याचा अधिकार नाही देवस्थानच्या जमिनी भाडेपट्टीवर देण्याचा अधिकार पुजाऱ्यांना नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे सुप्रीम कोर्टानं निकाल देताना स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्यांबाबत निरीक्षण नोंदवलं आहे सनदांचा वापर करून देवस्थान जमिनी मालकी असल्याचा पुजाऱ्यांचा दावा तत्कालीन राज्यकर्त्यांनी फेटाळून लावला होता असा दाखला कोर्टानं दिला आहे त्यामुळे देवस्थानच्या जमिनीच्या विक्रीबाबत पुजाऱ्यांना यापुढे अधिकार असणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद